जैसा देश वैसा भेस, परंतु माझं म्हणणं कसं आहे, जो आपला देश तसाच आपला भेस। राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय। व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ पूर्ण बघा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की दुबईला पेट्रोल पंपवरती काम करण्यासाठी किती पगार मिळते। दुबईवरनं व्हिडिओ बनवतोय। मराठी माणूस पुढे जायला पाहिजे। भरपूर भाव म्हणतात की बाहेर देशात काय आहे, बाहेर देशामध्ये काय फायदा आहे, आम्ही इंडियामध्ये जेवढं कमवतो मग तुम्ही सुखी आहात इंडियामध्ये। परंतु माझा व्हिडिओ बनायचा उद्देश काय माहिती आहे का? मी ग्रामीण भागातला आहे, तर ग्रामीण भागाच्या लोकांना माहिती नाही आहे की बाहेर देशामध्ये जाऊन पैसे कमवत असतात, इकडे काम मिळतं, यायचं कसं असतं, यांना माहिती नाही आहे। सिटीमध्ये जेवढे असं ना आपण, मुंबई पुणे, आपल्याला माहिती आहे बाहेर देशात कामाला लोक आता जातात, पैसे वगैरे चांगला कमवतात। अशांसाठी मी व्हिडिओ बनवतोय। आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि पेट्रोल पंपावरती काम कसं मिळतं याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। कमेंटमध्ये सांगा की पेट्रोल पंपावरती काम करणाऱ्याला किती पगार मिळते। भारतामध्ये गर्मी खूप आहे, बघत असाल तुम्ही, मी पूर्ण भिजलेलो घामानं, परंतु तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय तुम्हाला। आता मला कसं माहिती पेट्रोल पंपावरती किती पगार आहे सांगतो। माझी कंपनी आहे ना, काम करते पेट्रोल पंपावरती, जेवढे ते इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात ना, फ्रीजर वगैरे सर्व, ती माझी कंपनी काम करते, म्हणजे त्याचा मेंटेनन्स करतो आम्ही। एसी, प्लंबर, इलेक्ट्रिशियनचं ह्या पंपावरती जाऊन आमच्याकडे पूर्ण पंपाचं काम आमच्याकडे आहे, आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे कंपनीकडे, तर आम्ही तेच काम करतो। मी साईटवरती व्हिडिओ जाऊन बनवू शकत नाही आहे, मला कंपनीची वॉर्निंग आहे, कारण की ती साईट आहे आमची, आणि मी साईटवर जाऊन असं पेट्रोल पंप दाखवून मी व्हिडिओ नाही बनवू शकत, कारण की मी आमची ती साईट आहे आणि इकडे रूल्स असतात, ठीक आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नाही आहे। आमचे दोन पेट्रोल पंपवरती मी तुम्हाला सांगतो, एमिरेट्स पेट्रोल पंप आणि ऍडनॉक पेट्रोल पंप, दोन्ही पण गव्हर्नमेंटचे इथे पेट्रोल पंप आहेत ते। आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, इमिरेट्स पेट्रोल पंपावरती गेलेलो, तिथे विचारलं जे पेट्रोल भरतात ना त्यांना पगार किती आहे। त्यांचं म्हणणं असं आहे, आम्हाला 700-800 धरम आम्हाला बेसिक आहे, जेवणाचे वगैरे रूम वगैरे ते सगळे मिळून आम्हाला 1500-1600 पगार मिळते। इमिरेट्स पेट्रोल पंपवाल्यांना एवढी पगार मिळते, ठीक आहे। आणि जे त्यांचं प्रोडक्ट असतं ना पेट्रोल पंपचं, जसं ऑइल वगैरे ते परफ्यूम वगैरे विकतात ना, त्यांचं काय त्यांना कमिशन त्याच्यामध्ये मिळतं, म्हणजे की इथे पगार आहे 1200-1600 धरम ते लोक महिन्याला कमवतात। इथले जे लोक असतात आरबी लोक असतात, तर ते वरचे जे पैसे असतात ना ते पेट्रोल पंपवाल्यांना टीप मिळते। तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला टीप घेणं अलाउड नाही आहे इमिरेट्स पेट्रोल पंपवाल्याचं। आता दुसरा पेट्रोल पंप ऍडनॉक, म्हणजे काम सेम, इथे पण काम सेम आहे आणि तिथे पण काम सेम आहे, परंतु इथे फिक्स पगार नाही आहे। तर जे ऍडनॉक पेट्रोल पंपवाल्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे 40-50 धरम आम्ही डेली आम्हाला टिप मिळते, म्हणजे त्यांना घेणं अलाउड आहे। आता शिक्षण इंग्लिश आली पाहिजे का? तर हो, पेट्रोल पंपवाल्याला इंग्लिश आली पाहिजे, परंतु ज्याच्याबद्दल माहिती सांगतोय ते आहे रासल खैमा, एक युएईचं स्टेट आहे, युनायटेड स्टेट अरब इमारात, याची एक स्टेट आहे रासल खैमा, हे जास्त डेव्हलप झालं नाही आहे, ठीक आहे। तर इथल्या पेट्रोल पंपवरती इंग्लिश नाही आली तर चालतंय, मला पेट्रोल पंपचे कर्मचारी बोलतात की इंग्लिश नाही बी आला तर चालतंय, थोडीफार आपली जी तोंडबोली असते ना इंग्लिश किंवा अरबिक तर काम चालतं, परत दुबई सारख्या जागी काम असलं सिटीमध्ये तर इंग्लिश आलीच पाहिजे, कारण की तिथे जास्त करून बाहेरचे विदेशचे लोक जास्त आहेत तिथे, आणि इकडे कसं डेव्हलप नाही आहे अजून एवढं, तर इथे कसं ना गाव खेडा म्हणू शकतो इथे, तर इथे इंग्लिशची काही गरज नाही आहे। तर याच्यामध्ये जे पेट्रोल टाकतो त्याला 1800 धरम पगार आहे, 1800 पासून प्लस पुढे पण आहे, त्यांना वरती पण ते लोक पैसे कमवतात, टीप वगैरे मिळती त्यांना, आणि ते प्रोडक्ट वगैरे विकतात पेट्रोल पंपचं। याच्यामध्ये ते लोक सांगतात की 1800 पासून आम्ही 2000-2200 पर्यंत आम्ही कमवतो। कॅशियरचं काम आहे इथे, जो कॅशियर असतो आतमध्ये कॉफी वगैरे देत असतो। इथे पेट्रोल पंपचं सिस्टम, पेट्रोल पंप कसं असतं माहिती आहे का, पेट्रोल पंपच्या आतमध्ये शॉप असतो, तर शॉपमध्ये कॉफी आईस्क्रीम बर्गर वगैरे मिळतं इथे, तर तिथे ते काउंटरवरती जो कॅशियर असतो तर त्याला 2700 धरम पगार आहे इथे। आणि काम एसीमध्ये काम आहे त्याचं, चांगलं काम आहे, 2700 मला त्यानं पगार सांगितली, नेपाळचा माणूस आहे। आणि इथे भरपूर कॅशियरमध्ये जर बघितलं पेट्रोल पंपवरती, दिवसातनं मी 10-15 पेट्रोल पंप फिरतोय, कारण की कामच असं। आता सर्वात जास्त तिथे मला जे भेटले ते केरला आणि तमिळनाडू इथले लोक भेटले पेट्रोल पंपच्या आतमध्ये स्टाफमध्ये, आईस्क्रीम वगैरे देणं, कॉफी वगैरे देणं, आतमध्ये शॉप असतं, एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला मी, सुपरवायझर, सुपरवायझरमध्ये पण केरला, तमिळ,
सर्वात जास्त मिळणार मला तमिळ समजतात इकडे की तू तमिळनाडू जायगा. मी सांगतो नाही मी महाराष्ट्रीय नाही, म्हणजे हे लोक मला तमिळनाडूचे समजतात पण मी मराठी आहे. मी सांगतोय नाही मी मराठी आहे बोलून. तर 2700 धरमपर्यंत तिथे पगार आहे. 2700 म्हणजे इंडिया आता 22-23 रुपये रेट चालू आहे. जो पेट्रोल टाकतो यांचं ग्रेट वाईस असतं. 1800 पासून 2200 पर्यंत पगार आहे. कॅशियरला 2700 पासून पुढे पगार आहे. रूम कंपनीचं असतं, लाईट बिल कंपनीचं असतं, पाणी कंपनीचं असतं. फक्त पैसे, वायफायचे पैसे आणि तुमच्या जेवणाचे पैसे हे तुमचे राहणार आहे. आणि इथे आल्यानंतर 7 दिवसाची ट्रेनिंग असते तुमची पेट्रोल पंपवरती. 7 दिवस ट्रेनिंग आहे तुम्हाला ती. आणि काम कसं मिळेल, सेम प्रोसेस आहे. JP कंपनीचा पेट्रोल पंप आहे, त्याची इंटरव्ह्यू जाईल आपल्या मुंबईमध्ये. पेपरमध्ये ॲड येईल, ॲड बघा की ॲडनॉक पेट्रोल पंपसाठी माणसं हवेत. ॲड्रेसवरती जा, ॲड्रेस बघून ॲड बघून त्याच्यावरती फोन बिन करत बसू नका. कारण की ते तिथे लाखो लोकांचे फोन येत असतात, फोनवरती काम मिळत नाही आहे. तुम्हाला स्वतःला जावं लागेल तिथे. तिथे जाऊन इंटरव्ह्यू देऊन पास होऊन तुम्ही दुबईला येऊ शकता. दोन टाईपचे पेट्रोल पंप आहेत, कुठे पगार जास्त आहे कुठे कमी आहे. जेवढी मला माहिती होती मी तुम्हाला दिली. व्हिडिओ आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.